सांगली जिल्ह्यामध्ये लेव्हल 4च्या आदेशांना 19 जुलै पहाटे 5 वाजेपर्यंतची मुदतवाढ दिली आणि या काळामध्ये रस्त्याकडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापना बंद राहतील. शहर आणि ग्रामीण भागातल्या सर्व आठवडा बाजार पेठा पूर्णपणे बंद असतील. जिल्ह्यातल्या सर्व अधिकृत भाजी मंडया सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहतील. शैक्षणिक वर्ष येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र कोरोनामुळे 15 सप्टेंबरपासूनचं शैक्षणिक सत्र ऑनलाईनच असण्याची दाट शक्यता आहे. 12वीचे निकाल येत नाहीत तोपर्यंत सीईटीची परीक्षा जाहीर होणार नसल्याचं उदय सामंत यांनी कोल्हापुरात सांगितलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घाटकोपरमधल्या लसीकरण केंद्राची पाहणी केली. लसीकरण वेगानं करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. व्यापाऱ्यांच्या मागणीवर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असंही महापौर म्हणाल्या. तसंच शाळा सुरू करण्याबाबत तज्ज्ञांशी विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबई महानगरपालिकेकडून देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि या अंतर्गत भांडुपमधल्या सोनापूर परिसरात लसीकरण पार पडलं. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागानं सामाजिक संस्थांना एकत्रित घेऊन या परिसरामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती केली. पहिल्या टप्प्यामध्ये 250 महिलांना लस देण्यात आली. सप्टेंबरपासून सीरम इन्स्टिट्यूट स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन करणार आहे आणि या संदर्भात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादक आणि भारतातल्या सीरम इन्स्टिट्यूट यांनी याबाबतची घोषणा केली आहे. भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचं हे उद्दिष्ट आहे आणि इतरही उत्पादन कंपन्या पुढे येत असल्याचं रशियानं सांगितलं आहे. कोरोनामध्ये हिल स्टेशन तसंच इतर पर्यटनस्थळी विना मास्क फिरणं, नियमांचं पालन न करणं हा चिंतेचा विषय असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईशान्य भारतातल्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यावेळी लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. शुक्रवारी 16 जुलैला VC द्वारे ही चर्चा होणार आहे. कोरोना संकट पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. यावेळी उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. सीएनजीच्या किमतीमध्ये प्रति किलो 2.58 रुपयांची वाढ करण्यात आली आहे आणि पाईप गॅसमध्ये 55 पैशांची वाढ झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेले आहेत. या दरवाढीमुळे मुंबईतले लाखो रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी गॅस दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. वाहतूक आणि इतर खर्चामध्ये वाढ झाल्यानं सीएनजीचे दर वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना काळामध्ये वैद्यकीय उपकरणांची मागणी वाढली आहे. मात्र वितरकांकडून जास्तीच्या दरामध्ये या वस्तूंची विक्री केली जाते आणि त्याला चाप बसावा म्हणून वितरकांच्या नफ्याचा टक्का कमी करून त्यांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयामुळे सामान्यांना आता ही वैद्यकीय उपकरणं कमी किमतीमध्ये मिळू शकतील. मुंबई विमानतळावरून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले आहेत त्यांना आता RT-PCR रिपोर्ट देणं हे बंधनकारक नाही आहे. विमान प्रवासासाठी हा नियम लागू होऊ शकतो, मग लोकल प्रवासासाठी का नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आपल्याला सत्तेची कुठलीही लालसा नाही आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा तसंच JP नड्डा हेच आपले नेते आहेत असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय आणि त्याचवेळी शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळणार असं म्हणत पंकजा मुंडेंनी सूचक इशाराही दिलाय. दिल्ली दौऱ्यानंतर पंकजा मुंडे मुंबईमध्ये परतल्या आणि त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरून काँग्रेसला जोरदार टोला लगावला. अजित पवारांनी जेवणाचा विषय छेडल्यानंतर तुम्ही काळजी करू नका, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ म्हणजे न भीता येऊ अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्तानं जलभूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजी निर्माण झाली होती. शरद पवारांनी देखील आपण लहान नेत्यांबाबत प्रतिक्रिया देत नाही असं म्हटलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी ही भेट घेतली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं दुसरं रिंगण देहूच्या मुख्य मंदिरात पार पडलं. प्रथम पताकावाले झेंडेकरी, नंतर तुळस आणि हंडा घेतलेल्या महिला टाळकरी विणेकरी यांनी रिंगण पूर्ण केलं आणि त्यानंतर मानाच्या अश्वानं रिंगण पूर्ण केलं. यावर्षी अश्वाचा मान टाळगाव चिखलीतले दत्तात्रय कोंडिबा मळेकर यांच्या अश्वाला मिळाला. संत सोपानकाका महाराज पालखीचा रिंगण सोहळा पार पडला. सोपानकाका मंदिरात मेंढ्यांचा हा रिंगण सोहळा पार पडला आणि हा सोहळा दरवर्षी बारामतीजवळच्या पिंपळी गावामध्ये होत असतो. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिरातच साध्या पद्धतीनं हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा साधेपणानं आणि मर्यादित लोकांच्या उपस्थितीत झाला. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली. 6 दिवस पावसानं दडी मारली होती पण मंगळवारी संध्याकाळपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसानं दांडी मारल्यानं दुबार पेरणीचं संकट आलं होतं. रोवण्यासुद्धा खोळंबल्या होत्या पण आता पावसानं दमदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतकरी आनंदून गेला. बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणांमधल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत कोरड्या असलेल्या पूर्णा नदीला मोठा पूर आलाय आणि या पावसानं दुष्काळाचं सावट दूर झालंय. विदर्भात 2 दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात आणि अशामध्ये एका पुरामध्ये स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. चिपळूण तालुक्यातल्या वशिष्ठी नदीवर जुन्या बाजार पुलावरून पुराच्या पाण्यामध्ये उडी मारून एक इसम स्टंट करत होता आणि हा व्यक्ती पूर आलेल्या नदीपात्रामध्ये सूर मारत होता आणि पुन्हा पाण्याच्या जोरदार प्रवाहाविरुद्ध पोहून नदी काठाला येतोय. मुसळधार पावसामध्ये अनेक जण स्टंटबाजी करतात आणि अशा स्टंटबाजांच्या उत्साहाला उधाण येत असतं. अकोला जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक छोट्या छोट्या नद्या नाल्यांना पूर आलाय. अकोट तालुक्यातल्या मुंडगाव इथल्या काही युवकांनी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या चंद्रिका नदीमध्ये उडी घेतली. पुलावरही अनेकांनी गर्दी केली होती. पालघरमधल्या केळवे रोड इथल्या पुलाखाली पाणी वाहत असताना एका उत्साही वाहन चालकानं गाडी पाण्यात टाकली. मात्र गाडी पाण्यामध्ये वाहून जाऊ लागली. गावकऱ्यांनी इको गाडी दोरानं बांधून ठेवली आणि त्यामुळे गाडी फार वाहून गेली नाही. मात्र गाडीचं बरंचसं नुकसान झालं. केळवा रोड उड्डाणपुलाचं काम अपूर्ण असल्यामुळे लोकांना पुलाखाली धोकादायकरित्या अशा प्रकारे प्रवास करावा लागतो. बारामती तालुक्यातल्या कारखेल गावात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळाला. इथल्या कोरेश्वर मंदिर परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आणि त्यावेळी वीज पडलेल्या जमिनीवर पाण्याचा प्रवाह सुरू झाला. हा प्रवाह इतका होता की चक्क इथे तलावच तयार झाला. गावकऱ्यांनी पाण्याला मोकळी वाट करून दिली तर काही वेळी इथं पाणी बाहेर येतच राहिलं आणि आता हे पाणी बाहेर येणं बंद झालंय. द्वारकेला तुफान पावसानं झोडपून काढले. यावेळी द्वारकाधीश मंदिराजवळ वीज कोसळली. प्रत्यक्ष वीज कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत आणि या दृश्यातून वीज कोसळण्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येतोय आणि यामधून त्याच्या दाहकतेचीही कल्पना येत आहे. तुफानी पावसानं द्वारकेतलं जनजीवन ठप्प केलंय तर जोरदार पावसामुळे समुद्राला सुद्धा उधाण आलंय. रायगड जिल्ह्यात सर्वच भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात. रात्रभर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम होता. मध्यरात्री 2 वाजल्यापासून पावसाचा जोर कमी झाला आणि सर्व प्रमुख नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या खाली आहे. मात्र आज हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लातूर शहर आणि परिसर तसंच जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस पडतोय. लातूर शहरामध्ये गेल्या तासाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे शेती पिकांना याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये दिलासादायक पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पेरण्या रखडलेल्या होत्या पण आता पावसाचा जोर असाच कायम राहिला तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पेरणी होईल. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसानं गेल्या दीड महिन्यापासून ताण दिल्यानं कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला. राज्यात खरीपाच्या 70% पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राज्यात सोमवारपर्यंत 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर 70% पेरण्या पूर्ण झाल्यात आणि काही भागामध्ये अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. निफाड तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं पारंपरिक ऊस पीक न घेता फ्लावरची लागवड केली आहे. फ्लावरच्या पिकातून त्यानं भरघोस नफाही मिळवलाय. साखर कारखाने बंद झाल्यानं ऊसाचं करायचं काय असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला होता. मात्र त्यावर या शेतकऱ्यांना यशस्वी तोडगा काढून पारंपरिक पिकाला फाटा देत फ्लावरची लागवड केली. राज्यभरात पाऊस कोसळत असताना जळगाव जिल्हा अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यामुळे जळगाव शहरामध्ये अनेक महिला या वरुण राजाला खुश करण्यासाठी घरोघरी जाऊन धुंडी धुंडी पाणी दे शायमाय पिकू दे असं म्हणत वरुण राजाला विनवणी करत असतात. कडुनिंबाची पानं शरीराला बांधत घरोघरी जाऊन धान्य मागत वरुण राजाला विनवणी केली जाते. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.